विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी आय क्यूमध्ये। आज आपण बघणार आहोत की राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 अंतिम उत्तराधिकार अर्थात फायनल आन्सर की, त्याच्यामध्ये आयोगाने कोणत्या प्रश्नामध्ये बदल केले आहेत, कोणते प्रश्न रद्द केले आहेत, ह्या सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुमच्या मार्कमध्ये वाढू शकता किंवा कमी होऊ शकता ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। तत्पूर्वी जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुमचा पूर्वपरीक्षेचा जो काही स्कोअर आला असेल तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता, त्यामुळे मला एक आयडिया येऊ शकेल, त्याच्यावरून मी कट ऑफचा एक व्हिडिओ तुम्हाला अंदाज देऊ शकेल। तसेच तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल मराठी ऐकू जॉईन करू शकता। आपण आता बघणार आहोत की एकूण GS मध्ये आणि CSAT मध्ये किती प्रश्न रद्द झाले, तर आपण इथे बघू शकतो की GS मध्ये जवळपास 3 प्रश्न हे रद्द झाले आणि एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये बदल झाला आहे, तर CSAT मध्ये 1 प्रश्न रद्द झाला आहे, तर 2 प्रश्नांच्या उत्तरामध्ये बदल झाला आहे। आपण सर्वप्रथम रद्द झालेले प्रश्न कोणते आहे ते बघूया। तर त्यातला पहिला GS चा प्रश्न आहे की हा जोडल्यावर बाबतीतचा प्रश्न होता, तो प्रश्न रद्द झाला आहे। रद्द झालेले प्रश्न अशा हॅशने आन्सर कीमध्ये दाखवलेले जातात, तर हा प्रश्न रद्द झाला आहे कारण की याच्यामुळे सर्व गोष्ट चुकली होती। ती म्हणजे हे दुधवा नॅशनल पार्क आहे त्याला त्यांनी उत्तराखंड दिलं होतं, परंतु ते UPमध्ये आणि त्याचं योग्य उत्तर प्रश्नात उपलब्ध नसल्यामुळे हा प्रश्न रद्द झाला आहे। दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भातील विधाने, आणि हा प्रश्न पण देखील रद्द झाला आहे कारण की ह्या 2 प्रश्नाच्या संदर्भात संशयाला जागा होते। तत्पूर्वी अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा। तिसरा प्रश्न आहे नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार लोकसंख्येच्या टक्केवारी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या या संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे, हा प्रश्न देखील आयोगाने रद्द केलेला आहे कारण की ह्या प्रश्नामध्ये देखील टक्के जे असतात त्या सांख्यिकी प्रश्न आले तिथं संशयाला जागा असते आणि त्यामुळे कुठेतरी काहीतरी चुकलं आहे, त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आला। आपण बघणार आहोत पुढचा CSAT चा कोणता प्रश्न रद्द झाला आहे। तर CSAT चा हा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी 2 आलेख दिले होते A आणि B, अशा 2 कंपन्यांच्या वर्षभरातील निर्यातीच्या आयातीशी असलेले गुणोत्तराचे प्रतिरूपण करतो। जर 2014 साली A कंपनीची निर्यात B या कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती, जर 2014 साली A कंपनीची आयात 400 कोटी होती, तर त्या वर्षात B कंपनीच्या निर्यातीच्या जवळपास जवळपासची अंदाजी किंमत दर्शवणार पर्याय। तर ह्या प्रश्नामध्ये हे जे वाक्य होतं जवळपास, इथं जो इंग्लिशमध्ये दिलेलं एक ॲप्रॉक्सिमेट एक्सपोर्ट, त्यामध्ये दोन्ही गोष्टी येऊ शकतात, दोन्ही आन्सर येऊ शकत होते, त्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे। अशा प्रकारे एकूण 4 प्रश्न पूर्ण परीक्षेमध्ये रद्द झालेले आहेत। आता उत्तरामध्ये बदल झालेले प्रश्न बघणार आहोत। तर आहे GS चा पहिला प्रश्न ज्याच्या उत्तरात बदल झाला आहे, तो प्रश्न आहे की पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखात। यामुळे त्यांनी प्रश्न दिला होता की 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2019 देण्यात आले, तर हे 23 ऐवजी 24 भाषांमध्ये हा देण्यात आला, त्यामुळे हे उदाहरण देखील चुकीचं ठरत होतं। त्यामुळे आयोगाने नवीन आन्सर किंवा त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 असं दिले होते, जे पूर्वी BNC असं दिलं होतं ते आता चुकीचं ठरून नवीन उत्तर पर्याय क्रमांक 4 असं दिलं आहे। CSAT चा पुढचा प्रश्न बघणार आहोत, पॅसेजचा हा प्रश्न होता। ह्या पॅसेजमध्ये आयोगाने नवीन उत्तर बदल केला आहे, नवीन उत्तर त्यांनी पर्याय क्रमांक 1 असं दिलं आहे, जे की पूर्वी पर्याय क्रमांक 4 असं होते, आता बदल करून पर्याय क्रमांक 1 त्याचं आता योग्य उत्तर दिलेलं आहे। आणि पुढचा पॅसेजचा प्रश्न आहे की हा प्रश्न सर्वांना माहिती होता का बदलणार आहे, की खालीलपैकी कोणते विधान खरे नाही, तर राजकीय पक्षाने योग्य राजकीय शिक्षण उपलब्ध करून दिलं हे योग्य उदाहरण खरे नाही, त्यामुळेच योग्य उत्तर 2 आहे, आयोगाने आन्सर बदललं आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला आहे। तुम्हाला चॅनल आवडलं असेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला, तुमचा स्कोर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।